23 मे रोजी सकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान स्थानिक दर्यापूर पोलिसांना अवैधरित्या गोवंशीय प्राण्याची कत्तल करून विक्रीची गोपनीय माहिती मिळताच दर्यापूर शहरातील कासतपुरा येथील शेख युनुस शेख घुडण याच्या घरी पोलिसाची धार टाकली असता अवैधरित्या गोवंशीय प्राण्याची कत्तल झालेली दिसून आल्याने शेख युनुस आणि रहीम खान यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 165 किलो गोवंशीय मांस व कटायचे साहित्य असे एकूण 34,200 रुपयाचा माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली PSI रवी किरण खंदारे, प्रशांत ढोके, बजरंग इंगळे, नितीन पाटील, दिलीप घोडे, रमेश भुजाडे, रवी तायडे, सिद्धार्थ आठवले, सागर नाठे, शरद सारसे, विशाल कलाने, महिला पोलीस वंदना वेलकर, अर्चना सपकाळ, सविता पवार यांच्या पथकाने केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहे. श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर.